टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा भैया, जय टायगर भैया. जय टायगर भैया, मी संगम मुळे बोलतोय. संगम? हा, संगम मुळे बोलतो भैया, पुण्यात ना. संगम मुळे पुण्यात ना? बर. हा, म्हणजे पुण्यात राहतो आम्ही, भोसरी मध्ये आपलं बॅचलर मध्ये रूम करून. मी गाडी सोडायला जातो भाई नागपूरला. गाडी सोडली भैया, परत निघालो. माणूस काही कॉल बी रिसीव्ह करत नाही, काहीच नाही. त्या माणसाचा फोन बी लागत नाही, समोरचा काहीच होत नाही. समजा लागलं तर फोन कॉल बी रिसीव्ह करत नाही, काहीच नाही समोरच्या वरती. तर पैसे पण देत नाही, काहीच नाही भैया. यायचं वांधं पण आहे माझं. मला फक्त येण्यापुरतं काही बोल का जो करत. मी तिथं 4-5 मित्रांना देखील कॉल केला, कोणी रिस्पॉन्स पण नाही देतलं, काही नाही. म्हणजे मोठा भैया, मी लातूरचा आहे, पुण्यामध्ये राहतो मी जवळपास 7-8 महिने झालं. मला फक्त थोडी मदत हवी होती भैया. काय विषय नेमका? हा भैया, नेमकं काय विषय मला काही कळलं नाही. मला फक्त यायला, फक्त म्हणजे मला पुण्याला यायचंय भैया. फक्त माझ्यापाशी काहीच नाही भैया, आपल्या तिकडे यायला पुण्याला. हा भैया, तुम्ही यायला म्हणलो. हा भैया, मला पुण्याला यायला काहीच नाही, म्हणजे माझ्यापाशी पैसे काहीच नाही भैया. मी दुपारपासून इकडेच फिरतोय. अरे संगम मुळे, मी काय म्हणतोय तुला. हा भैया, कुठून बोलतोय तू? भैया मी आता नागपूर मध्ये आहे भैया. मी आता नागपूर. प्रॉपर कुठला आहे तू? प्रॉपर भाई, मी लातूर जिल्ह्यातला आहे. लातूर जिल्ह्यात? अच्छा, लातूर जिल्ह्यामध्ये कुठे? उदगीर तालुका. उदगीर तालुका का? हो. अच्छा, मग काय झालंय? पेमेंट तुम्हाला यायला पैसे नाही का? मला यायला पैसे नाहीत भैया, दुसरं काहीच नाही. मी खूप परेशान आहे भैया. दुपारपासून मी नुसतं उगाच फिरायला लागलो, इकडे तिकडे इकडे तिकडे भैया. त्याच्यामुळे फिरायला. हा भैया, त्याच्यामुळे फिरायला. हॅलो, काय म्हणतो भैया? नागपूरला कशाला गेलतो म्हणलं? ती एक जणाची गाडी सोडायला आलो होतो भैया. ते समोरचा फोन उचलत नाही, काय नाही भैया. त्यांनी गाडी घेऊन गेलो, त्यांनी मला म्हणलं इथं थांब, मी तुला कोणाकोणतर पैसे आणतो तुम्हाला 1000 रुपये जाण्यापुरते. ते माणूस काय आलोच नाही, काहीच नाही भैया. त्याचा फोन लावतोय, फोन बंद दाखवतोय, लागला तर उचलत नाहीये फोन. बर, समोरच्या व्यक्तीचं नाव काय? त्याचं अण्णा महेश लांडगे भैया. महेश लांडगे? हो. तुझी गाडी कुठून घेऊन गेलो तुम्ही? मी विष्टा गाडी नेऊन सोडली होती भैया तिथं नागपूरमध्ये. नागपूरमध्ये विष्टा गाडी नेऊन सोडली होती भैया, आझाद नगरला. कुठून? लातूरून घेऊन? नाही नाही भाई, पुण्यामधनं हिरा गेलतो भाई नागपूरला. नागपूरला? बर. कुणाची गाडी? त्यांची गाडी? नाही, तर ते एका मित्रांना सांगितलं होतं भैया ही गाडी नेऊन सोड म्हणलं. तर 2-3 हजार रुपये देतो म्हणले त्यांनी आपल्याला. आणि तुझं यायचं काय ते तिने बसचा खर्च वगैरे सगळं देतो म्हणलं तिने. तू इथं आली की भैया, मग त्याला इथं गाडी लावून टाकली. त्याला म्हणलं मला द्यायला पैसे द्या म्हणलं. तिने पहिले मला 50 रुपये दिले. मला म्हणलं तुम्ही चहा नाश्ता करा, तोपर्यंत मी येतो म्हणले गाडी घेऊन. तो समोर जर व्यक्ती गेला तर तिकडेच गेला भैया. खूप परेशान आहे भैया. मला यायला तिकडे म्हणजे काय सांगा तुम्हाला. मी समोर कोणाला कॉल करतोय, इथं कॉल कोणी रिसीव्ह करत नाही, काही नाही. खूप म्हणजे खूप परेशान झाले. काय गाडी नंबर त्याचा? MH12NB. MH12NB 0096. एक विष्टा आहे आणि एक वेग. हा भैया, एक विष्टा आणि एक वेगनर आहे भैया. ती जे मी विष्टा आणली भैया, तेवढं माझ्या गाडीचं नाव आपलं हे पार्ट नाही आहे, पण त्याच मालकाची गाडी मी पुण्यामध्ये चाललेली आहे अगोदर आपलं ओला उबेरला. बर, म्हटलं भाई माझं ओला उबेर अकाउंट तसं काय वाटलं, तुम्ही लगेच चेक करून करू शकता बाबा, तसं काय पण नाही. फक्त थोडी काही मदत होईल का भैया? वाटलं लगे उद्या सकाळी तरी चालत ना भैया. लगेच वाटलं मी तुम्हाला भेटतो तसं काय नाही पुण्यामध्ये. मला फक्त कुठं एखादं परमनंट काम द्या ना भैया, असं तर गाडीवरती जॉबसाठी. हो, देतो तो. पण आता तू ते ज्या मालकाची गाडी सोडायला गेला त्याला फोन कर ना, मग पैसे द्या मला, जाऊ द्या म्हणा. फोन उठला तर नाही भैया, तो फोन त्यांनी बंद करून टाकला. वाटलं तुम्हाला नंबर तुम्ही तिकडे कॉल करून विचारा बाबा. नवीन नंबर ट्राय करून बघा ना. नाही, कोणतं मी इथलं म्हणजे असं पान डब्यावरच्या ते टपरीवाल्यापासून मी त्याला खूप कॉल केले, एखादी फोन लागत नाही त्याचा.
आणि तो माझ्या नंबरवर फोन लागला तर तो कॉल बी रिसिव्ह करत नाही. आणि त्याचा फोन येतात हे करू क्षेत्राच्या बाहेर येतोय कधी बंद दाखवतो त्याचा फोन. ज्या माणसाची गाडी सोडायला गेला तुम्ही कशामुळे सोडायला गेलो तुम्ही? बाबा त्यांनी आपल्याला 1000 रुपये त्यांनी अडवान्स दिले होते त्यांनी मला पुण्याचा निघताना. बर बाबा तुम्ही ते जा तुम्हाला गेले की 2000 रुपये भेटेल म्हणले होते त्यांनी आपल्याला. बर मी निघालो तो बाया काल दुपारी पुण्यामधनं. बर आलो सकाळी तर 10:30 वाजता आलो गाडी वगैरे दिली त्यांना. तेव्हापासून असंच फिरायला लागलो भया कॉल आता लागल तेव्हा लागल इकडे फिरतो तिकडे फिरा. बर असे फ्रॉड लोक काय करू आता लोकांच्या गावामध्ये आलो भया मी पण. लोक फ्रॉड असतात पहिले आपण विचार करायचा. भया मला येण्यापुरतं काही मदत करा ना प्लीज दादा. अगोदर पहिले ज्या ज्या मालकाची कडून तुम्ही गाडी आणलं पुण्यामधून तिथून त्या माणसाला फोन लावा ना पुण्यामधला लावा. त्याच मालकाला फोन लावलो भया ते पण बहिणीचा फोन उचलत नाहीये. मी म्हणजे अगोदर त्यापाशी काम करत होतो मधी त्याचा मला फोन आला परवा दिवशी किंवा जातो का गाडी घेऊन बदलीवर म्हणजे गाडी नेऊन सोडतो असं त्यांनी म्हणलं होतं मला. ठीक आहे म्हणलं जातो बाबा सध्या बसूनच आहे मी पण. बर या विचाराने गेलो भया आपण. बर कधी आतापर्यंत कधीच काही झालं नाही भया घटना अशा. त्यातल्या त्यात भाई तर माझ्याकडे फोन पे नाही. फोन पे माझं बंद आहे. एटीएम आहे सोबत माझं फोन पे बंद आहे माझं. म्हणजे समोरचे व्यक्ती पण तुम्हाला फोन उचलत नाही आणि इकडे लातूरचं पण पुण्यामधून पाठवलं ते पण व्यक्ती फोन उचलत नाही का? नाहीये ना भाई कोणी हे दोघं पण फोन उचलत नाहीये. आणि अगोदर मी काय केलं होतं म्हणजे का ज्या मालकाने मला पाठवलं ना त्या मालकापाशी मी अगोदर कामाला होतो. त्या मालकाने आपल्याला गाडी सोडू नको म्हणलं होता. काय आपण त्याची गाडी सोडून आपण दुसऱ्यापाशी गेलो होतो कामाला. बरं आता हे मला वाटतं त्यांनी याच्यामुळेच केलं असं. त्यांनी मागे त्यांनी पोरापाशी म्हणलं होतं की वयाला दाखवतो याने आपली गाडी सोडली चांगली म्हणून. ते पेमेंट बी देत नव्हता टायमावर म्हणून आपण त्याची गाडी सोडलो ना भैया. खायचं काय सांगा ना आपण एवढं लांबून येतो काम करतो 24 घंटे पुण्यामधून याची ट्रॉफिक असली भैया एवढंच फिरावं लागतं गल्ली बोळा. टायमाला पैसे नाही म्हणल्यावर भैया मग त्याचे काम काय करायचं आपल्याला? म्हणून त्याची गाडी सोडली ते भैया आपण अगोदर. नाही पण फिर अगोदर चौकशी करून जायचं ना कामाचे भया पुढे चालू असं होणार आहे. पुढच्या जर घटना जर माहिती झाल्या भया तर आता दुनिया कुठल्या कुठे गेल्या असते काय करणार आता आपल्याला काय माहिती असं इथं आल्यावर असं होईल म्हणून. आता जसं तू येड आहे लोक दुनिया काही येड आहे म्हणून विचार करतोय का काय भया? जसं तुम्ही येड्यासारखं बोलतोय तसं लोक दुनिया येड आहेत का म्हणलो? नाही ना भया दुनिया येडी नाही ना दुनिया लिशानी आहे. आता काय माहिती पण आता असं होईल म्हणून आपल्यासोबत. जसं तुम्ही येड्यासारखं बोलतोय लोक दुनिया येडे नाही कस कर सांगा ना तुम्ही सांगा बाबा. पुण्यामधला पण मालक फोन उचलत नाही. आवया पुण्यामधला पण मालक फोन उचलत नाही आणि नागपूरला सोडायला गेलो का? हा ज्या माणसाची गाडी सोडालो ना तो पण कॉल रिसिव्ह करत नाही. मला फक्त येण्यापुरतं काही मदत होईल का भाई 500-100 रुपये वाटलं तर उद्या सकाळी लगेच मी कोणाकोण तरी गेलो तर मला मी आपण रिसिव्ह करेन वापस घेऊन टाकतो. समोरच्या व्यक्तीचं काय नाव म्हणलो गाडी सोडायला गेलो तुम्ही? ते महेश लांडगे. महेश लांडगे हो. आणि इकडून पुण्यामधून गेलेला तिथे नाव? त्याचं नाव पाटील आहे नाव सुदर्शन आहे. पाटील नाव सुदर्शन. बर सुदर्शन नाव अण्णा पाटील साहेब काय पाटील साहेब वाटलं भाई अण्णा तुमचं. बर त्याच्यावरती तुम्ही अगोदरपासून गाडीवर ड्रायव्हर होतो का? हा. बर आपलं ओला उबेरला होतो मी. हा बर आपण त्यांची गाडी सोडली चल जर आपल्याच्या रनिंग मध्ये तो म्हणजे पेमेंट टाइम मला देत नव्हतं काय नाही. बर आपण लागलो होतो असं दुसऱ्या गाडीवर समजा असं बदली जाऊ लागलो कोणाचे कॉल वगैरे आले जात होतो असं विमाननगर मधनं वगैरे इकडनं खराडी मधनं वगैरे असं काय करावं मलाच काही कळत नाही भैया. मी दुपारपासून तसंच बसलो काय सांगा तुम्हाला. दुपारपासून फोन करायला लागत ना तुम्ही? हा भैया दुपारपासून फोन करताय का त्यांना तुम्ही? 100 कमीत कमी तुम्हाला खोटं बोलत नाही 100-125 फोन झाले असतील बघा त्यांना. असं कसं होत 100-150 फोन केला म्हणतो तुम्ही 1000 रुपयासाठी लोक असं करतील का? नाही नाही भैया 2000 रुपये नाही नाही असं केलं नाही सांगतो तुम्ही. आता समोरच्यानं काय बोललेलं हे आपल्याला माहिती नाही काय आता मुद्दा म्हणून केलं काय आपलं हे बी कळत नाही ना. समोरच्यानं सांगायचं ना बाबा आता नाही ठीक आहे तू आराम कर संध्याकाळी जा संध्याकाळी तुला पैसे तो काय तर सांगायचं ना भैया. मी एवढं लांबून आलो ते पुणे आणि हे कुठे बघा ना भैया नागपूर कुठे तुम्हाला कळत नाही का? बरोबर चौकशी करून जायला तुम्हाला कळत नाही का म्हणलो दादा?
नाही ना भाई, चौकशी नाही केली आपण, गाडी दिली एवढी मोठी हातामध्ये, त्याने डिझेल वगैरे भरून दिलं, तो नाही केला, पैसे दिले, आपण गेलो लालच लालच भोत 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 बोले तो भोत बोले तो भोत बुरी चीज आहे. आता तुम्ही लालचीच्या मागे लागलो, लालची असं होते वा. आता बदलीचे आता जे आहे तेच त्यांनी आपल्याला म्हणले ना भाऊ, जा म्हणले आता सर कोणते ड्रायव्हर नाही काय नाही म्हणले, दुसऱ्याला तेवढं द्यायचे काय, तुला तेवढं द्यायचे काय म्हणले. नाही दादा असं नाही सोस करायचं, लोकल ही दुनिया बेकार आहे. अगोदर कधी झालं नाही बघा असं भया. बर करता भाऊ मदत. ठीक आहे, काय फोन पे नंबर काय तुमचं? माझं नाव असेल होतं 84159. बर 53848000. बर मग आता सांगितलं की फोन पे बंद आहे. मग माझं फोन पे बंद आहे भया, फक्त एटीएम आहे माझ्या, म्हणजे अकाउंटला पैसे जातात, एटीएम आहे माझ्याजवळ भया. बर मोबाईल डिस्टर्ब होत्यामुळे फोन पे बंद आहे माझं. ठीक आहे ठीक आहे, बघतो टाकतो बघतो. हो भया ठीक आहे.